व्हेंटिलेटरचाच एक प्रकार आहे, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशनसाठी, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशनसाठी वापरण्यात येते ही या मशीनची मागणी आपण माननीय आमदार साहेबांना त्यांच्या विजेट इथे त्यांनी दिलेली, अत्यवस्थ रुग्ण त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना आपण केलेली होती की ही मशीन असली तर वापर करायला आपल्याला सोपं जाईल. बरोबर, त्या दृष्टीने त्यांनी ती मागणी आपली ताबडतोब मान्य केली. त्याचप्रमाणे त्यांनी जिल्हा लेवलवरूनही 4 मशीन आपल्याला माननीय आमदार साहेबांकडूनच प्राप्त झालेल्या आहेत आणि ह्या 4 आमदार निधीमधून त्यांनी आपल्याला प्राप्त झालेल्या. जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा अभ्यासकडे आलेले आहे की याच्या आधी पण पुढे आहे? जिल्ह्याची मला माहिती नाही, परंतु आपल्या रुग्णालयामध्ये ही व्यवस्था झाल्यामुळे जे अत्यवस्थ रुग्ण आहे त्यांना नक्कीच फायदा अधिक होणार आहे आणि ज्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढत नाही आहे त्यांचं वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. जे की ऑक्सिजन देऊनही त्यांचं ऑक्सिजन लेवल वाढत नाही आणि मग हळूहळू मृत्यूकडे त्यांचं मार्गक्रमण होते ते कुठेतरी आपल्याला थोपवता येणार आहे आणि अधिकाधिक वेळ आपल्याला रुग्णालय जिल्ह्यात ठेवून जर तो त्या काळामध्ये अजून त्याची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःची वाढली तर तो ह्या आजारातून बरा होण्यास मदत मिळणार आहे. सध्या किती आले पहिल्यांदा? 4. अजून 4 आमदार निधीतून, 4 आपण आमदार निधीतून दिले, 4 आपण जिल्हा चिकित्सक यांच्याकडून विनंती करून त्यांच्याकडून 4 मागवले म्हणजे 8 मागवले. तर आपल्याकडे आता यांची जी टीम आहे ती इतकं सुंदर काम करते की इथे ह्या 8चा उपयोग अति गंभीर रुग्णांसाठी होऊ शकतो. ज्यांना उद्या व्हेंटिलेटर लावायचं नाहीये ते व्हेंटिलेटरच्या पूर्वी हे काम करतो. म्हणजे व्हेंटिलेटर मशीन मधून मी बायपॅक आपण त्यांना चालवू शकतो, पण बायपॅक स्वतंत्र जर असलं तर त्याला तेवढा टेन्शन येत नाही. बघा, एखाद्या व्यक्तीला शॉक मध्ये जाण्यासाठी व्हेंटिलेटर लावलं की तो शॉक मध्ये जातो किंवा असं न होता ते बायपॅक आहे, छोटस मशीन आहे, ते जास्त प्रमाणात ऑक्सिजन देऊन त्याला त्या टायमाची त्याची गरज ऑक्सिजनची भागवण्याचा प्रयत्न या मशीनच्या माध्यमात होतो. डॉक्टर साहेबांनी ते विनंती केली की बाबा या ठिकाणी जर आपण हे केलं तर आपल्याला गंभीर रुग्ण ठेवता येतील. आपण इकडचे 2 कक्ष सुरू केल्यावर एका कक्षात आपण फक्त गंभीर रुग्ण ठेवतोय, ज्यावेळेस जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी कुठेच रुग्ण ठेवण्यासाठी ती आज खाटी नाही आहे. इथे आपण हा एक प्रयत्न करतोय की जे ह्या टीमच्या माध्यमातून गंभीर रुग्णाचं पण ठेवून त्यांना लवकरात लवकर कसं बरं करता येईल तो एक प्रयत्न होता. म्हणून आपण 4 त्यांना सांगितलं, वरती तुम्ही आम्हाला 10 द्या तरी सांगितलं, आम्ही तुम्हाला 4 देऊ शकतो किल्ला शल्याची. इथे 8ची गरज असल्यामुळे मी 4 तात्काळ आमदार त्यांना मागून दिलं. ते 8 झाल्यामुळे आता आपल्याला आणखी कसं पद्धतीत पुढचं मार्गदर्शन करायचं तसं त्यांच्या मार्गदर्शनानुसार करूया. दुसरं जे कक्षा सुरू होईल का? आता हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. चौथा कक्ष सुरू करण्याविषयी कालच आमदार साहेबांनी भेट दिलेली होती तेव्हाच स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार आपण आता चौथा कक्षाची पूर्ण केलेली आहे आणि ती तिथे पण 10 बेड आहे आजपासून कार्यरत केलेला आहे. तिथे पण 10 बेड आहे, तिथे 10 बेड ऑक्सिजनचे मिळते.